वंश न्यूज दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। प्रमुख नाहीत कुठल्या सोर्स त्यांचा अधिकृत कुठला नाही, पण त्यामुळे भविष्यकाळात अशा प्रकारची वेगवेगळी भाकिते त्या ठिकाणी वर्तवत असतो आणि नवा भविष्यकार संजय राऊतांनंतर या ठिकाणी रोहित पवारला उदयास येताना दिसत आहे। भाजपची अत्यंत स्पष्ट भूमिका आहे, मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसींना काढणार नाही। कुठल्याही जातीचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला दिलं जाणार नाही। स्वतंत्र प्रवर्ग किंवा स्वतंत्र आरक्षण उपलब्ध करून देण्याची मानसिकता सरकारची आहे, म्हणून संविधानाच्या चौकटीत आणि त्या ठिकाणी न्यायालय टिकणारं आरक्षण द्यायचं आहे। मग मराठ्यांचा असो किंवा धनगरांचा असो तशाच प्रकारची भाजपची आणि सरकारची भूमिका आहे। नोंदी ज्या सापडतील त्या वंशावळी ज्यांच्या असतील त्यांना त्या ठिकाणी जायला काय आजच नाही ती सुरुवात, ती 1960 पासून तशा प्रकारची सुरुवात आहे। नंतर शासनाचे 2 GR निघाले आणि यात सुसूत्रता आणले, त्याच्यामुळे ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत 1960 पूर्वीच्या त्या 8 जिल्ह्यामध्ये जर सापडल्या तर नाही असायचं काही कारण नाही, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांची काय अडचण नाही। आपण बघाल गेल्याच आठवड्यामध्ये प्रसाद खांडेकर नावाचा मराठी आपला सिने अभिनेता, त्याचा एकदा येऊनच बघा या चित्रपटाला थिएटर मिळत नव्हतं, त्यावेळेला मी प्रश्न उपस्थित केला, राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ आदेश दिले आणि तात्काळ त्यांना दुसऱ्या दिवसापासून चित्रपट त्या ठिकाणी सिनेमाचे थिएटर उपलब्ध झाले। हा केवळ एका सिनेमापुरता प्रश्न नाही, आपलं म्हणणं खरं आहे या संदर्भामध्ये सगळ्या सिनेमागृहामध्ये मगाशीच उपमुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी सांगितलं की जास्त शो लावून त्यांना काही कन्सेशन देता येईल का, काही इन्सेंटिव्ह देता येतील का, तशा प्रकारचा प्रयत्न सुद्धा करण्याची सरकारची मानसिकता। शंभर टक्के गृहमंत्र्यांची तशा पद्धतीची मानसिकता आहे। मुंबईत मराठी चित्रपटांना स्थान मिळालंच पाहिजे, त्याच्यात कुठल्याही प्रकारची तडजोड नाही। त्याच वेळेला मगाशीच उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं फडणवीस साहेबांनी की याकरता जास्तीत जास्त शो लावावी, कारण शेवटी त्यांच्या रिव्हेन्यूवर परिणाम होतो आणि जर जास्तीत जास्त शो लावण्यासाठी टॅक्सेशनमध्ये पण सूट द्यावी लागली तरी मराठी चित्रपटांना देऊ, परंतु त्यांना जास्त थिएटर जास्त वेळा उपलब्ध होईल याची गृहमंत्री काळजी घ्यायला तयार आहे।